छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलेलं आहे. पक्षाच्या जडणघडणीमध्ये आणि भूमिकांमध्ये महत्त्वाचा वाटा भुजबळांचा आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर दुसरीकडे बावनकुळेंनी भुजबळ नेमके का नाराज आहेत हे त्यांनाच विचारावं लागेल असं वक्तव्य केलेलं आहे. या सगळ्या चर्चा निराधार आहेत. भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत. पक्षाच्या जडणघडणीमध्ये आणि अलीकडच्या गेल्या वर्षभरामध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निश्चितपणे राहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभेच्या निवडणुका महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार. छगन भुजबळ सुद्धा नाराज आहे आणि वेगळा छगन भुजबळ साहेबांना विचारावं लागेल की त्यांची नाराजी काय आहे, त्यांच्या भूमिका काय आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल मी माझं मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. छगन भुजबळ महायुतीत नाराज असून ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र या सगळ्या चर्चा संजय राऊतांना फेटाळून लावलेल्या आहेत. छगन भुजबळ आणि शिवसेनेचा आता कोणताही संबंध नाही. छगन भुजबळ आणि शिवसेनेत बोलणी सुरू आहेत अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. मात्र त्यात कोणतंही तथ्य नाही असं राऊतांनी सांगितलंय. तर बुडत्या जहाजात बसण्याची चूक छगन भुजबळ कधीही करणार नाहीत असं नितेश राणे म्हणाले. बाकी याच्या पलीकडे या बातमीला आम्ही काय महत्व देत नाही. छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही. ठीक आहे, आता त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका भुजबळ साहेबांबद्दल जाहीर केली तर त्याच्यावर आपण काय बोलावं. तसं पण त्या उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे, बुडालेलं आहे ते सगळं. दोन पाय कवरमध्ये आहेत, उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे. म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील. जे काय आहे, एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब, ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत. अजितदादांना साथ देत आहेत,